नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये अनेक महत्त्वाच्या बातम्यांचं घेणार आहोत वेगवान आढावा. मात्र सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी या क्षणाची येत आहे. काँग्रेस पक्षाला पश्चिम महाराष्ट्रातही आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय राजकीय वर्तुळातली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर असल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्या सोबत आहेत. सागर, एकूणच आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणखीन एक मोठा धक्का काँग्रेसला बसणार, काय अपडेट या क्षणाची? कराड विधानसभा मतदारसंघ हा पृथ्वीराज चव्हाणांचा मतदारसंघ आहे. पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे दिल्लीतले एक वजनदार नेते महाराष्ट्रातला मानलं जातं. या पृथ्वीराज चव्हाणांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख आहे ते विधान परिषदेचे आमदार आनंदराव पाटील हे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे असं समजतं. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान त्यांच्या बरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचे मागील वेळेस विधानसभेचे विरोधात उभे राहिलेले उमेदवार अतुल भोसले, जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे आत्ता विद्यमान अध्यक्ष आहेत, यांच्या समोर ही भेट झाली आहे. त्यामुळे एक राजकीय चर्चा जोरदार सुरू झालेली आहे की आनंदराव पाटील हे काँग्रेसचा हात सोडून पुढच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील. फार मोठा धक्का पृथ्वीराज चव्हाणांना मांडला जाईल. याचं कारण आहे की एकतर ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हे यांनी 2014 ची निवडणूक लढवली होती त्यावेळेस सगळ्यात मोठा रोल आनंदराव पाटील यांनी केला होता. ते स्थानिक जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे होते. कालांतराने त्यांना बक्षिसी म्हणून आमदारकी देखील पृथ्वीराज चव्हाणांनी दिली गेली होती. या सगळ्या घडामोडी दरम्यान आनंदराव पाटील जर आता पृथ्वीराज चव्हाण यांची साथ सोडत असतील तर फार मोठा धक्का पृथ्वीराज चव्हाणांना बसेल आणि मागील वेळेसपेक्षा अधिक राजकीय कोंडी पृथ्वीराज चव्हाणांची होईल आणि मतदारसंघामध्ये वेगळे तर्कवितर्क लावून पृथ्वीराज चव्हाणांना भविष्यात मोठा धक्का देखील बसला तर आश्चर्य वाटतं. अगदी खरे सागर. त्यामुळे पाटील यांनी भाजप प्रवेश केला, चव्हाण यांची कराड विधानसभा मतदारसंघात निश्चितच मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. धन्यवाद या माहितीसाठी. आणि